आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँटोनियो अल्बॅनिस यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा होणार व्यापार गुंतवणूक संरक्षण शिक्षण आणि नवीकरणीय ऊर्जा यासह दोन्ही देशांदरम्यानच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला चालना देण्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर उभय नेत्यांमध्ये यावेळी चर्चा होईल अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पंचामृतावर आधारित राज्याचा दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठीचा सा अर्थसंकल्प सादर केला यात शाश्वत शेती समृद्ध शेतकरी महिला आदिवासी मागासवर्ग ओबीसीसह सर्व समाज घटकांचा सर्वसमावेशक विकास भरीव भांडवली रोजगारक्षम युवा आणि पर्यावरणपूरक विकास या पंचामृतांचा समावेश आहे फडणवीस यांनी पारंपरिक पद्धतीने छापील भाषण वाचून न दाखवता आयपॅडच्या माध्यमातून डिजिटल अर्थसंकल्प सादर केला महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेत उपचाराची मर्यादा वार्षिक दीड लाखांवरून पाच लाख रुपये करण्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे यात अतिरिक्त दोनशे रुग्णालयांचा समावेश केला जाईल राज्यभरात सातशे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्याची घोषणा फडणवीस यांनी केली संजय गांधी निराधार योजनेतून दिली जाणारी मदत एक हजार रुपयांवरून दीड हजार रुपये करण्याचं त्यांनी जाहीर केलं आंतरराष्ट्रीय महिला दिन दोन हजार त्रिसचं औचित्य साधून खेलो इंडिया दस कादम ही स्पर्धा युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे आजपासून नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर स्पर्धा सुरू होणार असून स्पर्धेचं उद्घाटन युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर करतील एकतीस मार्चपर्यंत सुरू राहणाऱ्या या स्पर्धेमध्ये देशभरातून पंधरा हजार महिला खेळाडू सहभागी होतील भारत आणि अमेरिका परस्परांमध्ये धोरणात्मक व्यापार संवाद करण्यासाठी सहमत असून केंद्रीय परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या वाणिज्य सचिव जीना रायमोंडो यांच्यात नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला भारतीय अवकाश संशोधन केंद्र अर्थात इस्रोच्या बंगळुरू केंद्रात काल अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन केंद्राकडून निसार हा उपग्रह प्राप्त झाला इस्रो आणि नासा यांनी संयुक्तरित्या निसार या उपग्रहाची निर्मिती केली असून तो पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत सोडण्यात येईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार